आपण उपमुख्यमंत्र्यांनी करायचं, वेगळं म्हणजे कोणचं, नेमकं वेगळं म्हणजे काय हे स्पष्ट आम्हाला तुम्ही करा. पण आम्हाला 50% आतमध्ये आम्ही ओबीसीमध्ये आहेत, आम्हाला आरक्षण पाहिजे, बहाने आम्हाला सांगू नका, मराठ्यांचा रोष तुम्ही पत्करू नका. नाही ते बाकीचे बहाने आम्हाला माहीतच नाहीत, आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या आहेत, आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत आणि आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे. कोणाच्या हिन कसल्याच्याही दबावाला सरकारला जर बळी पडायचं असेल आणि आमच्याशी धगा फाटका करायचा असेल तर हे तुम्हाला मग जड जाईल, कारण आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे आणि आम्ही ते मिळवणार आहेत. आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही कोणताही कायदा बनवू नका किंवा असं काही प्रकार करू नका, कारण तुम्हाला मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर तुम्ही घेऊ नका, कारण ती नाराजी तुम्हाला मागत पडत. रोहित पवार यांनी असं म्हटलेलं आहे की बीडच्या जाळपोळीमध्ये एक मोठा हात आहे, अदृश्य शक्ती आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते त्यांचा तपास सुरू आहे, काही वाटून उपयोग नाही आहे. त्यांनीच एकामेकाचे फोडलेत आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचा प्रयत्न केला, त्यामुळे त्या विषयावर आम्हाला आता काही बोलायचंही नाही, कारण त्यांचे काम सुरू आहे. फक्त निष्पाप लोकांवरती जे गुन्हे दाखल केलेलेत ते त्यांनी ते मागं घ्यावं आणि अटक बंद करावी, जे आहे त्याचं आम्ही समर्थन केलेलं नाही. परंतु निष्पाप लोकांवरती तुम्ही विनाकारण तिथं त्रास देणं पोलिसांचं सुरू आहे, हे सरकारने थांबवावं, कारण आम्ही थोडे दिवस बघणार आहेत आमच्यावर किती अन्याय होतो, आमचा नाविला जे आम्हाला शांततेत पाहणार रस्त्यावर यावं लागणार आहे. नाही आता आम्हाला बी ते माहीत नाही, आम्हालाही बहाने बाकीचे आता खूप ऐकलेत, आता आम्ही सुद्धा खूप दिवस खूप वर्ष ऐकलंय हे होतं ते होतं. आमची स्पष्ट भूमिका आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या आहेत, मराठा आणि कुणबी एकच आहेत, याचे पुरावे आता सापडलेत आणि लाखात सापडलेत, त्यामुळं आता बाकीचे बहाने नको आम्हाला. आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, आम्हाला ते आमचं पाहिजे. कसल्याचं एखाद्याचं ऐकून आणि त्याच्या दबावात येऊन एवढं मोठं सरकार जर त्याच्या दबावात येऊन मराठ्यांचा घात करणार असलं किंवा धगा फाटका करणार असलं तर ते आम्हाला आता सहन करणं हे आम्हाला शक्य नाही. आमचं आरक्षण हक्काचं आहे, आम्हाला ते पाहिजे. तुम्हाला जर कायदा कोणचा बनवायचा आहे, काय करायचं आहे, तर आम्हाला न विश्वासात घेता आपण बनवू नका. आणि तुम्ही वेगळं कोणचं देणार आहे त्याची भूमिका स्पष्ट करा, कोणचं वेगळं म्हणजे काय.